मंगळवार दुपारपासूनच जोरदारपणे बरसणारा पाऊस अद्यापही थांबायचं नाव घेत नसून राजापूरमध्ये सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने राजापूर बाजारपेठेत पुराचं पाणी भरू लागलंय. नगर परिषद प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पुराचं पाणी जवाहर चौकाच्या पुढे आलं असल्यानं व्यापारी आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून अद्यापही पाऊस मुसळधारपणे कोसळत असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे. अर्जुना नदीने काल इशारा पातळी ओलांडल्याने शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नदी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत आले होते. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने गुरुवारी पुराची तीव्रता वाढली असून पुराचे पाणी बाजारपेठेच्या मुखाशी आले. अजूनही पुराचे पाणी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारपासून पुराचे पाणी वाढू लागल्याने तसेच जवाहर चौकात पाणी आल्याने एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आजही शहरातील एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवारी भरणारा आठवडा बाजार देखील आज एसटी डेपोच्या समोर महामार्गावर हलवण्यात आलाय. प्रशासनाने कालच गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज विद्यार्थ्यांचा हेलपाटा वाचलाय. पुराची तीव्रता वाढल्याने शहरातील गुजराळी चिंचवाद वरचीपेठ आंबेवाडी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी येऊन वाहतूक बंद झाली आहे. तर जवाहर चौकातून धोपेश्वरकडे जाणाऱ्या भागात देखील पाणी असल्याने मार्ग बंद झाला आहे.